चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 243 0014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 243 0014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मनपा प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून लोक जनशक्ती पार्टीने केले आंदोलन तीव्र. मांजरोत येथील शासकीय जागा हडप केली या संदर्भात धुळ्यात मांजरोतच्या ग्रामस्थांचे धरणे आंदोलन. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने धुळ्यात घेण्यात आल्या राज्यस्तरीय फुला गीत गायन स्पर्धा. प्रिन्स रोलर स्केटिंग अकॅडमी तर्फे घेण्यात आल्या स्केटिंग स्पर्धा. गरिबांना ब्लँकेटचे वाटप करून पाचोऱ्याचे सचिव सोमवंशी यांनी साध्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा. धुळे मनपा निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी व्हावी या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे मनपा प्रवेशद्वारावर कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. धुळे मनपा निवडणुकीत EVM मशीनमध्ये घोटाळा करून भाजपाच्या मंत्र्यांनी पदाचा गैरवापर केला या प्रकरणी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी याबाबत लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने मनपासमोर दिनांक 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन सोमवारी तीव्र करण्यात आले. सोमवारी सकाळी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, मधुकर चव्हाण, भूपेंद्र मोरे, बबलू शिंदे, गौतम वाघ, दत्तू साळवे, युवराज मोहिते आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोटाळ्यामध्ये सुभाष बापरे, जयकुमार रावल,
आणि गिरीश महाजन यांनी भीम घोटाळा करून भाजपाचे उमेदवार निवडून आणले. त्याविरोधात दिनांक 21/1/2019 पासून लोकजन शक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष दिलीप पापा साळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन केलेले आहे. परंतु मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नसल्यामुळे आम्ही दिनांक 25/1/2019 पासून महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण, महासचिव कुंदन खरात हे अमरून कोशावर बसलेले आहेत. तरी देखील मनपाच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलेले नाही, त्यामुळे आम्ही आज गेट बंदचे आंदोलन केलेले आहे. तर यापुढे जरी लक्ष दिले नाही तर त्यावेळेला आयुक्ताच्या कार्यालयाला कुलूप लावून त्यांच्या तोंडाला काळ पसरत येईल आणि होणाऱ्या परिणामाला नगरपालिका जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. खोटे बनावट कागदपत्रे तयार करून मौजे मांजरोद येथील शासकीय जागा हडप करणारे जोशी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी निलेश दत्तात्रय पाटील यांनी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर दिनांक 26 जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे. शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील अविनाश जोशी यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय जागा हडप केली. या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून मांजरोद येथील निलेश दत्तात्रय पाटील हे प्रजासत्ताक दिनापासून धुळे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. तसेच या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे भूमी अभिलेखाचे पुणेचे संचालक तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पाठवण्यात आले असून यानंतर तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. मी निलेश दत्तात्रय पाटील राहणार मांजरोद तालुका शिरपूर येथील रहिवासी असून संबंधित हे जे उपोषण आहे आणि आमचे आंदोलन आहे हे भूमी अभिलेख कार्यालय धुळे यांच्या विरोधात असून या कार्यालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सीसा नंबर 435 आणि त्याला क्रमांक दिला SR 93-98 बनावट कागदपत्रांच्या आधारे यांनी कारवाई करून आमचा जे 8 ते 10 कुटुंब आहेत हे 8 ते 10 कुटुंबावर अन्याय केलेला आहे. म्हणजेच की यांनी आमचा जाण्यायेण्याचा कायमस्वरूपीचा रस्ता सिटी सर्वे नंबर 435 यांचे नावे केल्याने आमच्या ह्या कुटुंबावर अन्याय होत आहे. मी या प्रकाराची संपूर्ण तक्रार आणि तक्रारी व पुरावे जिल्हाधीक्षक सो यांच्याकडे करूनसुद्धा यांनी वेळकाळूपणा ही भूमिका दर्शवली आणि त्यानंतर तालुका उपाधीक्षक किरण पाटील सर यांच्याकडे सुद्धा मी वारंवार तक्रार करूनसुद्धा यांनी कुठल्याच प्रकारची चौकशी काढूनही कुठल्या प्रकारची कार्यवाही यांनी केली नाही. आणि त्याचप्रमाणे खांडनेर भूमापन परिरक्षण वास्तविक यांचं काम शासनाची जागेचं रक्षण करणं असून यांनी ह्या प्रकारच्या कामांना पाठीशी घालून त्यांनी या प्रकारास वाटचाल केली आणि या प्रकरणाविरुद्ध मी शासनाची जागेविरुद्ध वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असूनसुद्धा शासकीय अधिकारी या प्रकरणास पाठीशी घालून आमच्या या कुटुंबावर अन्याय होण्याची जी अन्याय होण्याचा जो प्रकार आहे यांच्या निदर्शनात आणूनसुद्धा हे कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आम्ही हा मार्ग अवलंबत आहोत. शहरातील कमलाबाई शाळेत राज्यस्तरीय खुल्या गीत गायन स्पर्धा शनिवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. शहरातील सखी फाउंडेशन, द्वारकाधीश प्रतिष्ठान आणि सिद्धेश्वर कॉम्प्युटर यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी कमलाबाई शाळेत राज्यस्तरीय खुल्या गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेऊन आपली कला सादर केली. यावेळी रवींद्र शेलार, राकेश काकडे, सौदिशा काकडे, राजेंद्र बम आदी मान्यवर उपस्थित होते.